अंकुश गायकवाड़ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रो मॅटिंग कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते अंकुश गायकवाड़ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रो मॅटिंग कबड्डीचा स्पर्धा अंकुश गायकवाड़ मित्र परिवार टाइगर ग्रुप गायकवाड़ कंपनी यांच्या वतीने उदय विकास हायस्कूल लिंबेवाड़ी येथे राबविण्यात आली। यामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील 25 पेक्षा अधिक संघ सहभाग घेतला। यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या संघाचा पारितोषिक वितरण कार्यक्रम करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, सोलापूर शहर मध्य आमदार प्रणती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला। यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे भारत जाधव, महेश कोटे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, सुनील रोटे, बाळासाहेब बंडगर, भागवत जगदामकर, उमेश गायकवाड, अमोल गायकवाड, नारायण माशाळकर, सलीम शेख, विनोद गायकवाड, मदन गायकवाड, सुधीर खरटमल, अमित गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, नागेश करात यांची उपस्थिती होती। या मान्यवरांच्या उपस्थितीत कबड्डीचा सामना राबविण्यात आला। आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते अंकुश गायकवाड यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। दरम्यान अंकुश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि वाढदिवसानिमित्त पुढील वाटचालीत शुभेच्छाही देण्यात आल्या। अंकुशने आमच्या गेल्या वेळेस मला आठवत एक वाढदिवस स्टेशन चौकामध्ये त्यांचा वाढदिवस झाला होता, बरोबर आहे ना, ऑफिसमध्ये। आणि आज इथं मी आज जसं सापडलो तसा त्यावेळेस सापडलेलो। अंकुश आमचा अतिशय चांगला कार्यकर्ता आहे, मनापासून काम करणारा कार्यकर्ता आहे। अंकुशला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना असेच त्यांचं आयुष्य वाढत राहो आणि आयुष्यामध्ये चांगले चांगले प्रसंगी त्यांना यश मिळत राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो। त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आज या प्रसंगी करण्यात आलेला आहे। ही स्पर्धा 2 दिवस चाललेली असून या स्पर्धेमध्ये सोलापूर व शहर व जिल्ह्यातून 25 पेक्षा अधिक संघांनी सहभाग नोंदवलेला आहे। त्याचबरोबर ज्या ज्या स्पर्धकांनी आणि संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे अशा सर्व खेळाडूंना आणि पारितोषिक विजेते असणाऱ्या संघांना मोठ्या रकमेचे बक्षिसं त्याचबरोबर ट्रॉफी अंकुशांना गायकवाड मित्र परिवाराच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। ते साहेबांच्या सन्निहित हे सत्कार सोहळा होणार आहे आणि अंकुशांना गायकवाड यांना मी दीर्घ आयुष्य आणि शुभेच्छा देतो। सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन
तर्फे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि भरभराटीचे जावो हेच मी करतो. हल्लीचं कबड्डीचं पद्धत ही बदललेली. पहिल्यांदा माथीवरचे खेळाडू खेळ खेळायचे आणि त्यानंतर आता मॅटवर आलेले. विशेष करून या ठिकाणी जे माझे युवक खेळाडू बंधू आहेत त्यांना सांगायचं जर झालं तर शिंदे साहेब हे उत्कृष्ट कबड्डीपटू होते. त्यांनी सहकार्याने मदत करून त्याला जीवित ठेवण्याचं काम आपले नेते सुशील कुमार शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेले आहे. कारण आज आपण पाहतो या प्रो कबड्डीमुळे थोडस खेळाडूंना उत्साह त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हिरालाल जाधव हो, संपूर्ण देशाच्या कबड्डीचं नेतृत्व ह्याच आपल्या पार्कच्या ग्राउंडवरून केलेलं होतं. अशा अनेक पद्धतीनं आम्ही पुढे चालत आलो म्हणजे कबड्डी क्षेत्रात नाविन्य मिळवलं. के बोगस यांनी आमची सत्कार केला फार मोठ्या प्रमाणात. हेच हे खेळाचं वैशिष्ट्य आहे आणि यातूनच अनेक असे अष्टपैलू क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवणारे खेळाडू निर्माण होतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामखाने यांनी केले. यावेळी या भागातील नागरिकांनी आणि अंकुश गायकवाड यांचे मित्र परिवार आणि शहर व जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.